राम राम मंडळी। पहिल्यांदा तर सगळ्या माझ्या बहिणींना, सर्व ताईंना आणि आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून। तर सर्व महिलांबद्दल एक दोन शब्द बोलतो, परत बायकोबद्दल बोलतो। विषय काय माहित आहे का? महिला एकतर मुलींची संख्या कमी, दोन शब्द मुलगी वाचवा, मुलगी वाढवा, मुलगी शिकवा, बरोबर। तर महिलांना पण स्वातंत्र्य मिळलं पाहिजे आणि मिळत आले आणि पूर्णपणे मिळणार हेच आहे। नाहीतर कसं होत चाललंय माहिती आहे का? पहिल्यापासून चूल आणि मूल, महिला कुठं कमी नाही, त्या माणसांच्या बरोबर महिला आज येतात। ते माणसांनी मान्य करावे पाहिजे की महिला पण कुठं कमी नाही त्या। नाहीतर ते कसं माहिती आहे का? महिला पुढे चालल्या म्हणून त्यांना भिवून घरात बसवायचं आणि स्वतः पुढे जायचं असं नाही करायचं। तिच्या हातात पण पावर आहे। आज मोठ्या मोठ्या पोस्टवर महिला द्या, विमान चालवाय महिला, रेल्वे चालवाय महिला, आज जहान चालवाय सुद्धा महिला द्या। मग गाड्याच्या बरोबर महिला आल्या का नाही? हा मग काय, ती स्वतः स्वीकारायला पाहिजे गाड्या माणसानं की महिला कमी नाही। आणि त्यातल्या बायको बद्दल आता आता आमच्या परिवारात दोन महिला आहेत, ही एक आणि आई एक। तर जी काय माझी प्रगती झाली, निम्मा हकदार ही आहे, थोडा हकदार शिवाने आहे, थोडा हकदार खुशी आहे, थोडी आय आहे आणि थोडा मी उरल्या सोडलेला। तरी ही चाललंय मोठा पाठिंबा आहे माझ्यासाठी की जसं मी टिकटॉकपासून फेमस झालो आणि जी काय आमची एवढी मोठी संपत्ती झाली, प्रगती झाली, हकदार तीन आहे त्यात, आई आई पण मला एक म्हणायचंय, योगिता आणि शिवानी खुशी। सगळ्यांना थोडं थोडं म्हणतात, मला एवढं असं मी काय केलं? ती कसं माहित आहे का? जसं की संपत्ती मध्ये नवऱ्या निम्या हकदार बायको अशी, तशी माझ्या प्रगतीमध्ये आपल्या प्रगतीमध्ये निम्या हकदार तू आहे। कसं आहे बायको काय म्हणते की दोन बैल चाका असली तर संसार पुढे गाडा रखलो, तसं काम आपल्या प्रगतीमध्ये निम्या हकदार तू आहे। निम्या असं म्हणल्याप्रमाणे सगळे मिळून आपण आपल्या आपल्याला सगळ्या सगळ्याला पुढे नेतोय। एक जर माणूस त्याला डचमळला तर प्रगती होणे शक्य नाही, बरोबर आहे का? मग काय तर त्याच्यामुळं आता कसं आहे, आता मला कळलं होतं की बाबा तू चांगलं करू शकते ऍक्टिंग वगैरे, त्याच्यामुळं कलाक्षेत्रात तुझं नाव झालं, माझं पण नाव झालं आणि आपण दोघं पण या कलाक्षेत्रात वाट म्हणजे आपल्या दोघा सेम वाट आहे। जर तू जर बंद केलं तर मी एकटं काय करू शकत नाही, बरोबर आहे का? हा मग बाहेरचे कलाकार येतील, मग माझी प्रगती येईल। पण परत अजून काय म्हणणार माणसं, बायकोला सोडलं आता तिसऱ्या नादा लागला। त्याच्यामुळं कसं माझ्या प्रगतीमध्ये किंवा माझ्या प्रत्येक काममध्ये तू माझ्या सोबत राहणार ही फिक्स। माझे मला माझ्या मनाला काय वाटतंय की जेव्हा माझ्या नवऱ्याने मला साथ दिली की तू चल बाबा तू हो पुढं मी आहे तुझ्या पाठीशी, तेव्हा मी आज ही सक्सेस घेऊ शकले। मग आता आहे ना, मग बायकोला पुढे नेणं काम आहे। आज महिला कुठे मागत नाही ना, नाहीतर उठायचं स्वयंपाकार लेकरवाला सांभाळ एवढंच बायाने करू नये। त्यांना पण हाय नोकरी करू वाटते, काहीतरी उद्योग करावा लागतो, काहीतरी करू लागतं महिलांना। पण काही काही माणसाचं कसं असं माहित आहे, हा मी असताना तुला काय गरज आहे? प्रत्येक गोष्टीत काय काम धंदा करून पैसे मिळवून नाही, पण तिचं स्वतःच काही शिक्षण घेतलेलं असतं, त्यांच्या आई वडिलांनी तिला शिकवलेलं असतं, काय काय शिकवलं असतं ते त्यांना करू देणार पुढे त्यांचं काय। ती काय फक्त पैशासाठीच करत नसते सगळं, तिला पण बाहेर थोडं पाडत असते, चार माणसात वावरत असते, बघत असते काय चाललंय काय नाही, व्यवहारात ज्ञान येतं, भरपूर साऱ्या गोष्टी सामना करता येतात सगळ्या, भरपूर काय अशा गोष्टी आहेत शिकण्यासारख्या महिलांकडनं। पण पण तिला एका स्त्रीला असं घराबाहेर पडू दिलं तर ते शक्य आहे? फक्त की बाबा माझं गाड्या माणसाला एवढंच म्हणणं की तिला महिलाला काय करायचं ना स्वतः, म्हणजे ते त्यांनी तुला इच्छा काय पण करू दे तिला। जर तुमची बायको अशी म्हणत असेल की बाबा मला हे करायचंय मला ते करायचंय तर असं म्हणू नका की तुला जमणार नाही, उलटून तिला साथ द्या, एक चान्स द्या, दोन चान्स द्या, तीन चान्स द्या, पण तिला थोडं ते त्या पायावर थोडं उभा राहण्याचा प्रयत्न करू द्या। कारण मुलीच्या आई वडिलांनी तिला भरपूर सारं शिकवलं असतं, आपण म्हणत नाही की बाबा हा आता मी असताना तुला काय नोकरी करत, थोडं करू द्या तिला, पण तिच्या पायावर उभा राहू द्या। नाहीतर गड्या माणसांना रागेल, माझा दादाला रागेल, पण तसं काय करू नका। कसं जी माझ्या मनात जी माझ्या बायको मी माझ्या आमच्या घरासोबत केलं ते आता कसं जे त्याचं विचार करणे वेगळे असते विचारसरणी। आता माझी कसं आहे, मला बायकोला माझ्यासोबत घेऊन जायचं, तिला मागणार ठेवायचं। तर असू द्या, भरपूर काय सारखं बोलण्यासारखं आहे महिलांबद्दल। आणि त्यांचा विचार असाच नाही की आता झाली फेमस झालं बाद झालं असं पण नाही, इथून पुढे पण कसला पण प्रोजेक्ट येऊ द्या काय पण येऊ द्या, पण आम्ही आमची फॅमिली एकत्र राहणार, कधीच कोणाला सोडणार नाही, एकत्र म्हणजे एकत्र। आणि आता कसं आहे माहिती, आम्ही दोघं चाललो बाकी कोण नाही, तर आमच्या मोहळमध्ये एक महिला दिनानिमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तिथं योगिताला पुरस्कार कलाक्षेत्रातला म्हणजे पुरस्कार देण्यात आला की एक महिला स्वतःच्या पायावर उभं राहून काय बी करू शकते पुढे जाऊ शकते अशा स्वरूपातला एक पुरस्कार आहे। तर आपल्याला जायचं आहे
आणि तिथं पुरस्कार योग्यताला वैग्यताला द्यायचा आहे. म्हणजे मी नाही बोलायला लावलं तर मला बोलायला यायचं नाही. काही तर दोन शब्द बोलायचं, जे आता तू कसं व्हिडिओ मध्ये बोलले तसं बोलायचं दोन शब्द. कारण किती तर महिला धीड झाली तर थोडी लाजळ असते किंवा थोडं भीती मानत असतीच. तर करते चांगलं करते, करत राहा, सोबत राहा माझ्या कायम. मला असं व्हिडिओत काय वाटत नाही, तुमच्या संग व्हिडिओ करताना काय वाटत नाही. पण एखाद्या स्टेजवर पुढे नाही नाही चांगली चांगली चटपडते तू, नाही भरे भरे चटपडते त्या बाबतीत. मी बी चटपडतो कधी कधी, पण जेवढं दोन शब्द बोलते ती व्हिडिओ मध्ये तीच माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे. तर चला मित्रांनो, उशीर झाला जायचं आपल्याला, आणि तिथं सत्कार समारंभ पुरस्कार काय असेल त्याचं नियोजन ते बघायचं आहे आणि घ्यायचं आहे आणि मान स्वीकारायचा आहे. बरोबर, चला